सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मराठी साम्राज्याची राणी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक आणि संघटक, न्यायप्रियता पराक्रमी योद्धा अशी ओळख असलेल्या तसेच होळकर घराण्याचा मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरातून धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। एळकोट एळकोट जय मल्हार या गजरामध्ये धनगर समाज बांधवांनी मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती स्थिर असलेल्या पोळा चौकेतून महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात सायंकाळी 6 सुमारास काढण्यात आली। अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केलंय। त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली, त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिलं, विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिलंय आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता। अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या। पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या। अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे। अहिल्याबाईंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करून आणि या कर्तबगार स्त्रीबाबत धनगर समाज माध्यमातून त्यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गाडगे महाराज विद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर आणि सायंकाळी 6 ढोक्यास जुनी वस्ती येथील पोळा चौकेतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये देव मल्हारी आणि बाणूबाईच्या रथावरील देखणी असे जिवंत देखावा हा पाहणाऱ्यांचे पारणे फिटत होता। तर शोभायात्रेतील यशवंतराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर, पुंडलिक महाराज आणि बाळूमामाचे चित्ररथ हे देखणीय ठरत होते। जुनी वस्ती पोळा चौकातून निघालेल्या शोभायात्रेचा समारोप स्टेशन विभाग स्थिर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी शहरातील धनगर समाज बांधवांनी पिवळे वस्त्र धारण करून एळकोट एळकोट जय मल्हारच्या जय घोषामध्ये हळदीचे उधळण करून आपला उत्सव साजरा केला। वाटेत शोभायात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले, तर शहरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला।